मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर मनसे नेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीत सामील होण्याबाबत चर्चा होणार आहे. सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होण्याची शक्यता आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून घेऊया. देवेंद्र, राज ठाकरे यांची दिल्ली वारी आणि त्यानंतर आता आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक मनसेची, कोण कोण सहभागी होऊ शकतं? बैठक शिवतीर्थवरच होईल का आणि काय नेमकं आजच्या बैठकीत स्पष्ट होऊ शकतं? तर राज ठाकरे हे दिल्लीला जाऊन आल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या, NDA सोबत जाण्याच्या चर्चेनंतर आता नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची एक महत्त्व. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूव्हन फॉर्म्युला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. त्याची चर्चा होईल. महायुतीत सामील होण्याबाबतची ही चर्चा असेल आणि दिल्ली वारी नंतर मनसेचं हे मंथन असेल नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबतचं. त्यामुळे शिवतीर्थवर ही बैठक होणार आहे. राज ठाकरे दिल्लीतल्या सगळ्याच घडामोडीबद्दल, त्या दिल्ली वारीबद्दल नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील आणि मगच महायुतीत सामील होण्याबाबतची घोषणा अधिकृतपणे केली जाणार आहे का याकडे आज लक्ष असेल. मनसेची एक महत्वाची बैठक आज नेत्यांची शिवतीर्थवर होणार आहे राज ठाकरे यांच्या दिल्ली वारीनंतर. अधिकची माहिती पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून घेऊया. देवेंद्र, बैठकीनंतर घोषणा होईल का मनसे महायुतीत सामील होण्याबाबतची? काय नेमकं बैठकीत होईल? श्रुती, मनसेची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्ण शिवतीर्थ इथे पार पडते. आपल्याला माहिती आहे की नुकतेच अमित शहा आणि राज ठाकरे यांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडलेली आणि यावेळी जवळपास स्पष्ट झालेलं आहे की मनसे जी आहे ती महायुतीमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील भेटीचा तपशील असेल या सगळ्या संदर्भात आणि महायुती असेल, आगामी लोकसभा निवडणूक असेल, किती जागा मिळतील या सगळ्या संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. त्याचसोबत 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानी इथे पार पडणार आहे आणि या मेळाव्याचं नियोजन आणि तयारी या दृष्टीने देखील या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार, कशा पद्धतीने सहभागी होणार, मनसेला किती जागा मिळणार, या सगळ्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची चर्चा जी आहे ती आज शिवतीर्थ येथे मनसेच्या बैठकीमध्ये होणार आहे. नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं या संदर्भातले घेऊ. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.